अश्विनी, काही वेळापूर्वीच तुम्ही सांगितलेलं होता की अत्यंत चुरशीची लढत ही काही वेळानंतर होणार आहे. जसजशा फेऱ्या पूर्ण होत आहेत तसतसे हे चित्र जे आहे ते बदलत चाललेलं आहे. काय ताजा अपडेट आणि काय कुठल्या खरं तर विभागानुसार मतदारांनी कौल जो आहे तो उमेदवारांना दिलेला आहे? रुबीना, आपण सुरुवातीला पाहिलं जेव्हा पहिली फेरीचं मतमोजणी जी आहे ती सुरू झाली त्यामध्ये धनगेकर जे आहे ते 3000 मतांनी आघाडीवरती होते. त्याचं कारणही साहजिक होतं. ज्या भागातली ही मतमोजणी जी सुरू होती त्याच्यामध्ये धनगेकर जे आहे ते गेले काही वर्ष प्रतिनिधित्व करत होते आणि साहजिकच त्यांना तिथून लीड जे आहे ते अपेक्षित होतं. त्यानंतर मात्र जी मतमोजणी सुरू झाली ज्याच्यामध्ये आपल्याला भाजपच्या रासनेंनी आघाडी घेतल्याचं पाहायला मिळतंय, ती मतमोजणी जी आहे ज्या भागामध्ये रासने हे प्रतिनिधित्व करतात त्या भागातली ही सगळी मतमोजणी आहे ती सुरू असल्याचं आपल्याला पाहायला मिळते. आणि यामध्ये जे आहे की लीड जो आहे तो तोडण्यामध्ये रासनेंनी आत्ता यश मिळवलेलं असलं असं जरी आत्ता आपण या फेरीमध्ये पाहायला मिळत असलो तरी तिसऱ्या फेरीनंतर हे आकडे जे आहेत ते बदलत जातील. कारण की आत्ता ज्या ठिकाणी मतमोजणी सुरू आहे ते दोन्ही जी बूथ आहेत ते दोन्ही या उमेदवारांचे मतदारसंघ आहेत की ज्याच्यामधनं ज्या प्रभागातनं ते आत्तापर्यंत प्रतिनिधित्व करत आलेले आहेत. त्यामुळं आपल्याला या ठिकाणी जी आघाडी जी आहे ती सुरुवातीच्या काळामध्ये धनगेकरांनी घेतल्याचं पाहिलं आणि नंतरच्या मतमोजणीमध्ये आपल्याला असं पाहायला मिळतं की ज्या भागामध्ये रासने हे प्रतिनिधित्व करतात त्या भागातनं आपल्याला त्यांना जे लीड आहे ते मिळाल्याचं पाहायला मिळतं. जवळपास आता फक्त 400 मतांचा फरक जो आहे तो पाहायला मिळतो आहे आपल्याला. मी पुन्हा एकदा राष्ट्रवादीच्या प्रवक्त्यांकडे जाते. आत्ताच्या घडीला आपल्याला रासने जे आहेत ते पुन्हा एकदा या ह्याच्यामध्ये आघाडी घेताना असं दिसतं. 400 मतांचा फरक जो आहे तो राहणार ना, निश्चित राहणार, कमी जास्ती होत राहणार. कारण तुम्ही बघा, हा मतदारसंघ 6 वेळा बीजेपीने जिंकलेला आहे आणि 6 वेळा बीजेपीने जिंकलेला ह्या मतदारसंघात आम्ही प्रचंड शर्थीचे प्रयत्न करून हा इतिहास घडवायच्या ज्या वेळेला प्रयत्नात असतो त्यावेळेला तो इतिहास एकदम ड्रास्टिकली फास्ट ग्राफ होऊन होत नाही, तो थोडा थोडा होत असतो. त्यामुळे निश्चित मतदान कमी जास्ती होईल, पण अंतिमतः जेव्हा शेवटची फेरी असेल ते किंवा त्याच्या आधी काही काळ आपल्याला निश्चित कळेल की विजय हा महाविकास आघाडीचे उमेदवार रवींद्र धनगेकर यांचाच असेल. परंतु सुरुवातीच्या काळामध्ये जर पाहिलं तर की सदाशिव नारायण आणि शनिवारातलं मतदान जे आहे ते आपल्याला प्रामुख्यानं या ठिकाणी महत्त्वाचं ठरणार आहे, तर त्याकडे कसं पाहतो? सदाशिव नारायण शनिवारमधले मतदारसुद्धा यावेळेला राष्ट्र म्हणजे महाविकास आघाडीच्या उमेदवाराला मतदान करतायत. तुम्ही पाहत होता जनतेमधनं प्रचंड नाराजी होती, राग होती, चीड होतं आणि ज्या पद्धतीने भाजपवाल्यांनी महाराष्ट्रातले जवळपास डझनभर मंत्री, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री लढत जी आहे ही प्रतिष्ठेची केलेली आहे. सुरुवातीच्या फेरीमध्ये धनगेकर हे 3000 मतांनी आघाडीवरती होते, आता मात्र केवळ 400 मतांचा फरक जो आहे तो दोघांमध्ये दिसतोय. काय कल राहील? नाही, आता तिसरी फेरी पूर्ण झालेली आहे. तिसऱ्या फेरीमध्ये सुद्धा रवींद्र धनगेकरच आघाडीवर आहे. पहिल्या फेरीनंतर आपण जो भाग पाहिला की पुण्यातली शनिवार पेठ, सदाशिव पेठ, नारायण पेठ, की जो भाजपचा बालेकिल्ला आहे ते सुद्धा त्यांना तिसऱ्या फेरी अखेरसुद्धा तोडता आलेलं नाही आणि अजून तर 17 फेऱ्या बाकी आहे. माझं मत आहे की या निवडणुकीमध्ये कसबा मतदारसंघातील कुठलाही भाग असो, मग तो सदाशिव नारायण असू का कसबा, घोरपडीपेठ, गंजपेठ, मोमिनपुरा असू, या सर्व मतदारांनी निर्णय घेतलेला आहे की यावेळेला जनतेतला उमेदवार, काम करणारा कार्यकर्ता रवींद्र धनगेकरांना विधानसभेत पाठवायचा आहे. तर ही लीड जी आहे ती तोडणं जे आहे ते अजूनही म्हणजे अगदी 400 मतांचा जरी फरक असला तरी सुद्धा ते क्रॉस जे आहे ते करता आलेलं नाही. मात्र चौथ्या फेरीनंतर हे चित्र जे आहे ते नेमकं स्पष्ट होईल आपल्याला. कारण की त्याच्यानंतर हे दोघे ज्या प्रभागातनं प्रतिनिधित्व करतात ते सोडून इतर बूथवरची मतमोजणी जी आहे ती सुरुवात होईल. पण रुबीना, सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे भाजप कितीही जरी सांगत असलं की हा आमचा बालेकिल्ला होता तरीसुद्धा भाजपचा हा जो कसब्याचा गड आहे तो बापटांचा गड म्हणून ओळखला जात होता. पुण्यामध्ये गेली अनेक वर्ष कसब्याची ताकद गिरीश बापट ही जी घोषणा आहे ही लोकप्रिय होती आणि यावेळेस पहिल्यांदाच बापट सक्रिय नसताना ही निवडणूक जी आहे ती भाजपला लढवावी लागली आणि त्यामुळं अनेक आव्हानांचा सामना जो आहे तो भाजपला करावा लागला. कारण की बापटांनी एका वेगळ्या पद्धतीनं, त्यांच्या एका खास शैलीनं हा मतदारसंघ जो आहे तो बांधून ठेवला होता.
ज्या पद्धतीने आपण म्हणतोय की यामध्ये ब्राह्मण समाजाची मतं आहेत, ब्राह्मण समाजाच्या मतांचं वर्चस्व आहे, 13.5% मतं जी आहेत ती ब्राह्मण समाजाची आपल्याला पाहायला मिळत असली तरी 66% मतं जर आपण पाहिली तर ती त्याच्यामध्ये मग मुस्लिम आहेत, OBC आहेत, मराठा आहेत आणि त्यानंतर राहिलेल्या 10.5% ST आणि SC येतात. म्हणजे 13.5% ब्राह्मण समाज आणि इतर समाज जो आहे असा एक डायव्हर्सिटी. अश्विनी मी पुन्हा एकदा तुमच्याकडे येते, मात्र चिंचवडमधून मोठी बातमी येते. चिंचवडमध्ये अश्विनी जगताप 1787 मतांनी आघाडीवर आहेत, राष्ट्रवादीच्या नाना काटेनं 9435 म्हणजेच 1787 मतांनी अश्विनी जगताप आघाडीवर आहेत. कसब्यामध्ये काँग्रेसचे दंगेकर 1088 मतांनी आघाडीवर आहेत. दोन्हीकडचं चित्र जर आपण पाहिलं तर आपल्याला अपडेट होताना दिसतंय. कसबा पेठमध्ये काँग्रेसचे दंगेकर आघाडीवर असल्याचं आपल्याला पाहायला मिळतं. रवींद्र दंगेकर 11761 मतांनी तर भाजपच्या हेमंत रासनेनं आतापर्यंत 10673 मतं पडली आहेत. आनंद दवेंना 12 मतं पडली आहेत. आकडेवारी जी आहे ती क्षणोक्षणी अपडेट होते. कसबा पेठमध्ये काँग्रेसचे दंगेकर आघाडीवर असल्याचं पाहायला मिळते. तर अश्विनी जगताप 11222, नाना काटे 9435 तर राहुल कलाटे 3942 मतं जी आहेत ती स्क्रीनवर आपल्याला पाहायला मिळत आहेत. मोठी बातमी आत्ताच्या क्षणाची आपण पाहतोय आणि पुन्हा एकदा हे कसब्याचं चित्र जे आहे ते आपल्याला पाहायला मिळते. सर, सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे कसब्यात ज्या पद्धतीने आपण म्हणाला होतो की रवींद्र दंगेकर हे सुरुवातीपासून पहिल्या टप्प्यापासून खरं तर आघाडीवर आहेत आणि प्रभावीशील मतदारसंघ आहे आणि अश्विनी म्हणाली त्याप्रमाणे की बापटांनी हा गड अगदी बांधून ठेवलेला होता आणि त्या बापट सक्रिय नव्हते पण शेवटच्या वेळेला ते प्रचाराला उतरले. पण सक्रिय नसताना भाजपला पूर्ण आपली ताकद जी आहे ती पणाला लावायला लागली. भाजप एक युनिट म्हणून काम करतं कुठल्याही मतदारसंघामध्ये, त्यामुळं एका व्यक्तीचा तसा फरक फारसा पडत नाही. पण तरी बापटांचा स्वतःचा एक कनेक्ट होता मतदारांशी आणि त्याचा नक्कीच उपयोग निवडणुकीच्या वेळेला प्रचारामध्ये होतो. आणि त्या नेते जे असतात किंवा स्थानिक आमदार जे असतात त्यांनी अनेक लोकांना उपकृत केलेलं असतात, त्यांची कामं केलेली असतात आणि अशा वेळेला मतदानाच्या प्रचारामध्ये निवडणुकीच्या प्रचारामध्ये या लोकांना त्यांनी समजावणं आणि त्यांना आपल्या बाजूला वळवून घेणं हे खूप महत्त्वाचं असतं.